ओम श्री परमात्मने नव श्रीमद भगवत गीतेच्या आठव्या अध्यायाचे महात्म्य श्री भगवान शिव म्हणाले देवी आता गीतेच्या आठव्या अध्यायाचे महात्म्य श्रवण कर ते ऐकल्यामुळे तुम्हाला फार प्रसन्नता प्राप्त होईल लक्ष्मीजीने असे विचारल्यानंतर भगवान विष्णूने अशा प्रकारे आठव्या अध्यायाचे महात्म्य कथन केले होते दक्षिण देशात या नावाचे एक प्रसिद्ध शहर आहे तेथे भावशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याने पत्नी म्हणून एक वेश्या ठेवली होती किंवा त्याने एका वेश्येलाच आपली पत्नी बनवले होते तो मांसाहार करीत असे दारू पित असे श्रीमंताच्या घरचे द्रव्य चोरून नेत असे परस्त्रीशी व्याभिचार करण्याची आणि शिकार करण्याची त्याला मोठी आवड होती त्याचा स्वभाव फार भयानक होता तो मनात मोठमोठे मनोरथ रचत असे एके दिवशी दारू पिणाऱ्यांचा घोळका जमला होता त्यामध्ये भाव शर्माने भरपूर ताडी प्याली ताडी गळ्यापर्यंत जडेल इतकी प्याल्यामुळे अजीर्ण होऊन अत्यंत दुःखी होताना तो पापात्मा कालवश झाला मृत्यूनंतर तो एका मोठा ताडाचा वृक्ष झाला त्याच्या दाट आणि थंड्या छायच्या आश्रय करून ब्रह्मराक्षस झालेले कोणी तिथे राहत होते त्यांचा वृत्तांत असा आहे कुशिबन नावाचा एक ब्राह्मण होता तो वेद वेदांगांची तत्वे जाणत होता संपूर्ण शास्त्रांचा अर्थ जाणणारा आणि सदाचारी होता त्याच्या पत्नीचे नाव कुमती होते ती एक कुलटा स्त्री होती तो ब्राह्मण विद्वान असूनही अत्यंत लोभी असल्यामुळे दररोज आपल्या स्त्री स्त्रीसमवेत महेश कालपुरुष आणि घोडे इत्यादी मोठ्या दानांचे ग्रहण करत असे परंतु दुसऱ्या ब्राह्मणांना दानात मिळालेली कवडी सुद्धा देत नसे ते दोघे पती पत्नी मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस झाले ते भूक आणि तहानेने व्याकुल होऊन पृथ्वीवर फिरत असताना त्या ताडाच्या वृक्षाजवळ आले आणि त्याच्या मुळीजवळील भागात विश्राम करू लागले त्यानंतर पत्नीने पतीला विचारले हे नाथ आपले हे महान दुःख कसे दूर होईल आणि या युनी हो ब्रह्म राक्षस योनीमधून कोणत्या प्रकारे आपणा दोघांची मुक्ती होईल तेव्हा त्या ब्राह्मणाने म्हटले ब्रह्मविद्येचा उपदेश अध्यात्म तत्वाचे विचार आणि कर्मविधीच्या ज्ञानाशिवाय कोणत्या प्रकारे या संकटातून सुटका होऊ शकते हे ऐकून पत्नीने विचारले किं तत्ब्रह्म किं त्या किम, किम, किम कर्मपुरुषोत्तम पुरुषोत्तम ते ब्रह्म काय आहे अध्यात्म काय आहे आणि कर्म कोणते आहे पत्नीने असे म्हटल्याबरोबर एक आश्चर्यकारक घटना घडली ती श्रवण करा उपरोक्त वाक्य गीतेच्या आठव्या अध्यायाचा अर्धा श्लोक होते त्याचे श्रवण केल्यामुळे त्या ताडाच्या वृक्षाने आपल्या रूपाचा त्याग केला भाव शर्मा नावाचा ब्राह्मण झाला तत्काळ ज्ञान प्राप्त झाल्यामुळे विशुद्ध चित्त होऊन तो पापाच्या चंगुलातून मुक्त झाला तसेच त्या अर्ध्या श्लोकाच्या महात्म्यामुळे ते पतीपत्नीही ब्रह्मराक्षस असलेले मुक्त झाले त्यांच्या मुखातून दैवयोगानेच योगानेच न कळत आठव्या अध्यायाचा अध्या अर्धा श्लोक बाहेर पडला होता त्यानंतर आकाशातून एक दिव्य विमान आले आणि ते दोघेही पत्नी त्या विमानात आरूढ होऊन स्वर्ग लोकाप्रत गेले तेथील हा सर्व वृत्तांत अत्यंत आश्चर्यजनक होता त्यानंतर त्या बुद्धिमान ब्राह्मणाने भावशर्माने आदरपूर्वक तो अर्धा श्लोक लिहिला आणि देवेश्वर जनार्दनाची आराधना करण्याच्या इच्छेने तो मुक्तदायी काशीपुरीमध्ये गेला तिथे त्या उदार बुद्धी ब्राह्मणाने कठोर तपस्या आरंभिली त्यावेळी क्षीरसागर कन्या भगवती लक्ष्मीने हात जोडून देवांचेही ईश्वर असलेल्या जगतपती जनार्दनाला विचारले हे नाथ आपण निद्रा त्याग करून उभे का राहिलात श्री भगवान म्हणाले देवी काशीपुरीमध्ये भागीरथी नदीच्या तीरावर बुद्धिमान ब्राह्मण भाव शर्मा माझ्या सागरात परिपूर्ण होऊन अत्यंत कठोर तपश्चर्या करीत आहे तो आपल्या इंद्रियांना वश करून गीतेच्या आठव्या अध्यायाच्या अर्ध्या श्लोकाचा जप करीत आहे मी त्याच्या तपश्चर्याने परम संतोष पावलो आहे बऱ्याच वेळापासून त्याच्या तपश्याला अनुरूप अशा फलाचा विचार करीत होतो आता ह्यावेळी ते फळ देण्यासाठी मी आतुर झालो आहे श्री पार्वतीने विचारले हे भगवान श्रीहरी नेहमी प्रसन्न राहणारे असूनही ज्याच्यासाठी चिंता क्रांत झाले होते त्या भगवत भक्त भावशर्माने कोणते फळ प्राप्त केले श्री महादेवजी म्हणाले देवी ब्राह्मण श्रेष्ठ भावशर्मा प्रसन्न झालेल्या भगवान विष्णूचा प्रसाद प्राप्त करून अत्यंत सुख म्हणजेच मोक्षाला प्राप्त झाला त्याचे दुसरे वंशजही जे, जे नरक यातना भोगत होते त्याच्या शुद्ध कर्मामुळे भगवंताच्या धामाला प्राप्त झाले पार्वती हे आठव्या अध्यायाचे महात्म्य तुम्हाला संक्षिप्तपणे सांगितले आहे यावर नेहमी चिंतन करीत राहिले पाहिजे